सहकारी बँकांवरती लादलेले निर्बंध मागे घेण्याच्या मागणीसाठी सहकारी बँकांनी आता एल्गार पुकारलाय. सहकारी बँकांबाबत आजच्या आज निर्णय घ्या, नाहीतर उद्यापासून बँका बंद करण्याचा इशारा देण्यात आलाय. पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशननं हा इशारा दिलाय. 500 आणि 1000 नोटा बंद केल्यानंतर अशा नोटा स्वीकारायला सहकारी बँकांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र स्थानिक पातळीवरती काळा पैसा पांढरा होण्याची शक्यता असल्यानं केंद्र सरकारने सहकारी बँकांवरती हे निर्बंध घातलेत. त्यामुळे सहकारी बँकांचे व्यवहार ठप्प आहेत. दरम्यान नागरी सहकारी बँकांचे 1000 कोटी रुपये व्यापारी बँकांमध्ये आहेत, मात्र व्यापारी बँका सहकार्य करत नसल्याचा सहकारी बँकांचा आरोप आहे. दरम्यान राज्य जिल्हा सहकारी बँक संघटनेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी या सगळ्या संदर्भात काय इशारा दिलेला आहे नेमका, तो जाणून घेऊयात. यावर मार्ग म्हणून जर आमच्याकडे पैसे आले तरच आम्ही बँका उघडल्या तर लोकांना पैसे देऊ शकू, आणि जर आम्ही पैसे देऊ शकत नसेल तर आम्ही बँका उघडून लोकांच्या शिवाशा का खायच्या. या निर्णयाप्रत आमचं संपूर्ण क्षेत्र आल्यामुळं उद्या भविष्य काळामध्ये जर आमच्याकडे नोटांचा सप्लाय व्यवस्थित झाला नाही तर आमच्या या बँका क्लोज करण्याशिवाय आम्हाला पर्यायच उरणार नाही. त्यासंबंधी आम्ही रिझर्व्ह बँकेला अनेक वेळा रिक्वेस्ट केली की आम्हाला 20% द्या, 25% द्या, पण आमची एकंदर कालची सांगतो आमची 172 कोटी रिक्वायरमेंट असताना आम्हाला 20 कोटी मिळाले. 20 कोटी रुपये आम्ही सगळ्या बँकांमध्ये कसे वाटणार?